जिल्हा सामान्य रुग्णालयातील काम तत्काळ पूर्ण करा, अन्यथा प्रहार स्टाईलने आंदोलन करू, असा इशारा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंता यांना प्रहारच्या वतीने देण्यात आला. जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती येथे मागील कित्येक महिन्यापासून रुग्णालयातील रुग्णांना समस्यांचा सामना करावा लागतो आहे. ओटी व इतर इमारतींमध्ये छत गळती, तसेच अनेक वॉर्डामध्ये लाईट व फॅन बंद असल्याने रुग्णांचे अत्यंत हाल होत आहे. रुग्णांना ने आण करण्यासाठी लिफ्टची आवश्यकता आहे, परंतु लिफ्ट बंद पडल्यामुळे अनेक अडचणींचा सामना रुग्णांना करावा लागतो. वॉर्ड क्रमांक 7 जवळील जनरेटर बंद आहे, त्या जनरेटरवर चालणारी उपकरणे बंद आहेत. याभावी जर एखादा रुग्ण दगावला तर याची जबाबदारी आपण घ्याल का, असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला. पावसाच्या पाण्यामुळे आपत्कालीन विभागासमोर पावसाचे पाणी साचते, त्यामुळे रुग्णालयात दुर्गंधी पसरली आहे. यामुळे रुग्णालयात येणारा रुग्ण बरा न होता त्याला डेंग्यू मलेरियासारख्या रोगांची लागण होऊ शकते. याकरिता ड्रेनेज पाईपलाईन टाकून देण्यात यावी, म्हणजेच पावसाचं पाणी तिथे साचणार नाही. या सगळ्या बाबी अत्यंत गंभीर आहेत. रुग्णांच्या जीवाशी हा खेळ सुरू आहे. माननीय जिल्हा शल्यचिकित्सक यांनी आपल्याशी पत्रव्यवहार केला. या सर्व समस्यांच्या 8 ते 10 दिवसात निराकरण न झाल्यास, या काळात एखादी जीवितहानी झाल्यास, त्या बेजबाबदार बांधकाम अधिकारी कर्मचारी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल. करिता तत्काळ या समस्या निकाली काढण्यात याव्या, अन्यथा प्रहार स्टाईलने आपल्या कार्यालयात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा प्रहारचे बंटीराम टेके आणि छोटू महाराज यांनी दिला आहे. आम्ही या ठिकाणी आज मुख्य कार्यकारी अभियंता PWD पेंडशी यांना निवेदन देण्याकरता आलो होतो. 12 वाजतापासून ना मुख्य कार्यकारी अभियंता उपस्थित आहे, ना डेप्टी उपस्थित आहे, ना कोणी इथे जबाबदार कुठलाही अधिकारी नाही. विषय होता जिल्हा सामान्य रुग्णालयातील पूर्ण रुग्णालय या पावसाळ्यात सर्व वार्ड गळत आहे, त्याची सर्व जबाबदारी PWDची आहे, दुरुस्तीची. प्रत्येक वार्डातले फॅन्स बंद आहे, लाईट बंद आहे, आवारातील लाईटसुद्धा बंद आहे. इवन त्या ICU मधले व्हेंटिलेटर जेव्हा जिथे चालते, जिथे सिरियस पेशंट असते, तिथचीसुद्धा लाईन कधी गोल होते कधी येते, या सर्व नादुरुस्त उपकरणं दुरुस्त करण्यासाठी, छतगळती थांबवण्यासाठी, नालीचं पाणी त्या वार्डात चाललं, ICU मध्ये चाललं, ते चोकअप झाली आहे नाली. हे कमीत कमी 10 निवेदन जिल्हा शल्यचिकित्सक यांनी PWD अभियंता मुख्य कार्यकारी अभियंता दिलं आहे. परंतु यांनी एक केराची टोपली दाखवली आहे 10 गेल्या 4 महिन्यापासून. त्यांना फक्त कमिशन देणारे आणि ठेकेदार यांचं जे काम करतात हा माझा सरळ आरोप आहे. आणि आज या ठिकाणी आम्ही बंटीभाऊच्या नेतृत्वात या ठिकाणी सर्वजण आलेलो आहे, कार्यकर्ते. आज जर तात्काळ या 2 दिवसात 3 दिवसात जर यांनी त्या इंजिनच्या ज्या काही समस्या आहेत, जे वार्ड गळती असेल किंवा वार्डात जे पाणी नालीचं जाते ते जर दुरुस्त केलं नाही, लाईट सर्व बंद आहे, फॅन बंद आहे, लिफ्टसुद्धा बंद आहे, रुग्णाला आता पकडून असं वर उचलून न्या लागत आहे, ह्या सर्व गोष्टी जर येत्या 2 ते 3 दिवसात केल्या नाही तर आम्ही या उपमुख्य कार्यकारी अभियंत्याची खुर्ची या दोन्ही खुर्च्या एकमेकाला बांधू आणि डायरेक्ट कलेक्टर ऑफिसला घासत मी. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. मंडल न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. Facebook आणि Instagramला फॉलो करा.